नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजची तारीख आहे 30 नोव्हेंबर 2023, वार गुरुवार, आणि आता आपण बारामतीचा गाय बाजार पाहणार आहोत। तर मित्रांनो, त्यापूर्वी सांगायचं आहे की मला आतापर्यंत 4-5 जणांचे फोन आलेत की आम्ही बाजारात गेलो, वेलेली गाय घेतली आणि आम्हाला 20-22 लिटर दूध सांगितलं, परंतु गाय घरी आल्यानंतर 2-3 लिटर ह्या रेंजनं दूध देते। तर मित्रांनो, बरेच जण काय करतात की पार्टी गाय जी असते 4-5 महिने झाले वेलेली, त्याच गायला खाली बारकं वासरू लावतात आणि तीच गाय बाजारात ताजी वेलेली म्हणून विकतात। तर एक तर वेला झालेली गाय घ्या किंवा बाजारात जी डोळे देखत वेलेले तीच गाय खरेदी करा, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही। किंवा मित्रांनो, आप तुम्ही चॅनलच्या माध्यमातून गाय पाहू शकताय। शॉर्ट व्हिडिओ मी आठवड्याला जवळपास 10-15 गायींचे शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो, 10-15 किंवा 20 पण पडतात। तर तुम्ही त्यातील एखादी गाय निवडू शकता, डायरेक्ट शेतकरी टू शेतकरी व्यवहार करू शकता। तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत। वाढाव जाव काका, वाढा जरा पाहू शकताय। या कार कशामुळे बसल्यामुळे झालंय गाय नाही, सूज असते का? बर, किती वेळा खाली झालंय? पहिल्यावर दाताला कसं? 4 दात आहे। 4 दात का? कधी येले? काल येले। झार वगैरे पडला का सगळा? बर, काय किंमत सांगता ह्याची? 95,000। 95,000 किती पर्यंत सोडायचं? काय सोडू, 80 पर्यंत। 80 पर्यंत का? दुधाला किती? 9-9 चालेल ना? 8-8-8-9। बर, 80 ला का? बर, नंबर सांगा एकदा। 77-09-23-1000। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता। फॅपाला वगैरे चांगला आहे, ठीक आहे। तर पाहू शकता मित्रांनो, घाण वगैरे अजून हिची पडते, त्यामुळे ही गाय कव्हर केलेली आहे, कारण वेलेलीच ह्याचा प्रूफ आहे। तर पाहू शकताय शिंगडी गाय ही मित्रांनो। तर हिची आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत, साडात वगैरे अंतर पाहू शकताय। तर मित्रांनो, ह्या गायचा मालक नाही तर दुसरी गाय आपण कव्हर करणार आहोत। 4 महिन्याची गाभण चेक आहे, 4 महिन्याची गाभण चेक करून आहे मित्रांनो। तर ज्यांना गाभण चेक पाहिजे त्यांच्यासाठी दूध किती? 7.5-7.5। वेद किती पाहिजे? वेद दुसरं येल किती चालेल? 18-20 का? किंमत काय हिची? 45 ला दिली काय? बर, नंबर सांग। 96-23 400-700, ठीक आहे। बंब पाहू शकता 45,000 रुपयाला हिची विक्री झालेली आहे। या कात जरा पलीकडलं पाक कमी आहे का? क्लिअर आहे, ठीक आहे, ठीक आहे। पाहू शकता मित्रांनो, काय बांडी शिंगती गाय आहे। तर हिची आपण माहिती जाणून घेणार आहोत। बरीच कच्ची आहे ही म्हैस गाय। मामा किती दिवसाची कच्ची आहे म्हटला? जास्त कच्ची वाटते हो जरा महाग, कारण काय दिसत नाही। 15 दिवसाची कच्ची आहे। 15 दिवसाची? बर, दाताला कसं आहे? 64। काय सांगताय किंमत? 70,000 रुपये। 70,000 रुपये किंमत, 64 काल वाटत, कितीपर्यंत सोडा? फायदा काय मागे पुढे बसलं? व्यवहार व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील। नंबर सांगा आपला। 90-11-90-36-90-36-21-21-04-04। तर हा या गायच्या मालकाचा नंबर। व्यापारी का शेतकरी? व्यापारी। नाव काय आपलं? दादासाहेब पाटील। गाव? काजड। बर, ठीक आहे। बारामती ना? बारामती पुणे। पाहू शकता मित्रांनो, ही तांबडी गाय। तर ज्यांना फॅटसाठी वगैरे लागायचं असेल त्यांना ही पाहू शकता, कच्ची आहे गाय। तर किती वेत आहे? 3rd वेत आहे। काय किंमत सांगता? 70,000 रुपये। कितीपर्यंत सोडायची फायनल? 55 काय? 55,000 फायनल। 1 महिना बाकी आहे, पण फिक्स 1 महिनाच काढा ना। पण नंबर सांगा आपला। 74-48-11-11-60-65। तर हा या गायच्या मालकाचा नंबर। गाव कुठला? तालुका जिल्हा? बारामती सोमेश्वर। तर जिल्हा पुणे। किती पेन येल्या? 21 का? बर बर, चालत।
पाहू शकता मित्रांनो, चार महिन्याची गाभण आणि चालूला 12 लिटर दूध। तर ह्याची किंमत वेळ जाणून घेणार आहोत। काही भांडी पण आहे, हो, चार महिन्याची गाभण आहे। दूध किती? 12 लिटर। घरी आल्या पिऊन द्याचाल का तेवढं? हा पिऊ की। बघ काय किंमत सांगताय त्याचे? 75। 75। वेद किती? दुसरं त्याचे दाताला कसं आहे? 7 दाते। 7 दाते। बर, व्यवहारांना सांगा काय कमी जास्त होईल? कमी जास्त होतील व्यवहाराला। तर आल्यानंतर नंबर सांगा आपला। एक्याण्णव बहात्तर 1372 1373 1373 13। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे। गाव कोणतं आहे आपलं? गोखळी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। किती पर्यंत होईल काय अंदाज तरी? बरं, चालतं, ठीक आहे। पाहू शकताय पार्टी गाय तपसून आहे। गाभण चेक करून चालूला दुधाव। किती महिन्याची गाभण? 5 महिन्याचे। किती हजाराला व्यवहार झालाय? 45,000 रुपयाला व्यवहार झाला 5 महिन्याची गाभण। दूध किती ह्याचं? 10 लिटर। पाहू शकताय शिंगते काय भांडी गाय। पाहू शकताय चालूला दुधाव आहे। तर ह्याची किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत। पाहू शकताय कासला वगैरे कशा खेप्याला सडत अंतर। तर काय म्हणतायत मालक हे जाणून घेऊ। किती वेत आहे? होईल दुसरं दाताला कसे? 64 काय सांगताय किंमत? चालूला 16 लिटर दूध। किंमत काय? 70। किती पर्यंत सोडायची फायनल? 60,000। बर, नंबर सांगा आपण। 99 70 13 48 80। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे। पाहिजे असेल तर कॉल करू शकता। गाव कुठला आहे आपलं? खोरोची, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। तर व्यापारी आहे का? शेतकरी? शेतकरी आहे का? बर बर, ठीक आहे। दुधावले चालू ना। पाहू शकता गिराईत पण आहे। 60,000 रुपये फायनल। दूध पिऊन द्याचाल का तेवढं घरी आले? 16 लिटर। ठीक आहे। पाहू शकता मित्रांनो, आता ह्या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत। साडा अंतरण ठेप्याला पाहू शकता। किती वंदा खाली होणार आहे आता? तिसऱ्यांदा। किती दिवस राहिलेत? 20 ते 25 दिवस। 20-25 का? किती पिल गाय तरी? गाय दुसऱ्या 25-26 लिटर पिळले। 25-26 लिटर। काय 2-3 लिटर कमी धरून चालायत? 23-24 किंवा 22 लिटर पिळलेले शेतकऱ्याची का? आपल्या शेतकऱ्याचे आहे का? बर, काय सांगताय किंमत? सांगायला 1-55। 1-55। किती पर्यंत सोडायची फायनल? समोर व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होतील। 1,55,000 रुपये किंमत सांगितली तरी किती? 1-25 आसपास? 1-35 पर्यंत देऊ। बर बर, चल नंबर सांगा आपण। 80 80 80 80 07 07 70 33 70 33। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे। गाव कुठलं? कोराळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे। पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकताय। मोठ्या मापाची गाय आहे आणि खाली मोकळी आहे। अजून साडा लागल्यानंतर अजून चांगली दिसेल। तर मित्रांनो, आजचा बारामती गाय बाजार हा इथेच कव्हर करणार आहोत, इथेच संपवणार आहोत। तर संपवण्यापूर्वी ही पाहू शकताय शेवटची गाय आपण, हिचा व्यवहार झालाय। तर वेदात सगळं माहिती जाणून घेणार आहोत। सड वगैरे चेक करायचं चालू आहे। केली बर, खाली काय आहे? खोंड आहे का? किती वेळा खाली झाली हो मामाई? कितीला व्यवहार झालाय मामा? कितीला व्यवहार झाला? 60,000। 60,000 आले एवढे? बर, चालत, ठीक आहे। 60,000 रुपयाला व्यवहार झाले ना। गावाचं नाव सांगाय तुमच्या? गावात मोसोबाची वाडी, तालुका बारामती, नाही दुसऱ्या वेताची 64 गाय 15-16 लिटर दूध पिलेला आहे आणि चालूला 60,000 व्यवहार झालेला आहे। साडात अंतर ठेप्याला पण चांगले आणि खाली खोंड झालेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आजचा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत आपण। व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण तो शेअर करा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना पण याचा फायदा होईल। धन्यवाद।